देशभरातील राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी फक्त महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या फेस ऍप नावाचा ऍप ट्रेंडिंग मध्ये आहे. गुगल प्ले स्टोअर मध्ये हा ऍप टॉप ट्रेंडिंग मध्ये आहे आणि फोटोग्राफी सेक्शन मध्ये हा ऍप टॉप वर आहे. तर मग काय आहे फेस ऍप? फेस ऍप एक AI आहे ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. त्यावर आधारित एक फोटो एडिटर ऍप ज्याला 2017 मध्ये लॉन्च केलं होतं, पण आता हा ऍप व्हायरल झाला आहे. फेस ऍपला गुगल प्ले स्टोअर वर जवळपास 5 करोड पेक्षा जास्त वेळा डाउनलोड केला आहे. तुम्ही या ऍप मधील फिल्टर्स वापरून स्वतःला वयस्कर किंवा तरुण दाखवू शकता आणि तुम्ही तुमचं जेंडर पण बदलू शकता. त्यासोबतच डोळ्याचे रंग, कूल स्टाईल, हेअरस्टाईल सारखे फिल्टर्स दिले आहेत. पण सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त ओल्ड एज फीचरच्या फिल्टरचा वापर जास्त आहे आणि या फिल्टरमुळेच फेस ऍप पॉप्युलर झाला आहे. फेस ऍपचे सध्या 8 करोड लोक ऍक्टिव्ह युजर्स आहेत. ही झाली बेसिक गोष्ट. आता रियालिटी बघूया. एक असा ऍप की ज्यावर लोक स्वतःला म्हातारे झालेलं पाहण्यामध्ये इंटरेस्ट दाखवत आहेत आणि जे लोक स्वतःला फिट ठेवण्यामध्ये हजारोचा खर्च करतात ते सुद्धा स्वतःचा वयस्कर फोटो शेअर करत आहेत. कारण इट्स ट्रेंडिंग आणि ट्रेंडिंग राहणं किंवा ट्रेंड मध्ये राहणं कोणाला नाही आवडणार. पण प्रश्न खूप आहेत. आता या ऍपचे दुष्परिणाम बघूया. नंबर 1, तुमची प्रायव्हसी आणि नंबर 2, डाटा चोरी. प्रश्न असा आहे की फेस ऍपची प्रायव्हसी पॉलिसी काय आहे? या प्रश्नावर सध्या जगभरामध्ये भांडण चालू आहे. आता प्रायव्हसी पॉलिसी वाचतो कोण? ऍप डाउनलोड करण्या अगोदर आपण या पॉलिसीकडे लक्ष पण देत नाही. फेस ऍपच्या प्रायव्हसी पॉलिसीच्या एका लांब पॅराग्राफ मध्ये एक लाईन आहे आणि त्या लाईनीवर जर आपण लक्ष दिलं ना तर संपूर्ण खेळ समजेल. त्यामध्ये एक शब्द आहे ट्रान्सफरेबल आणि दुसरा शब्द आहे सब लायसन्सेबल लायसन्स. तुमच्याकडून सगळी परमिशन मागितली आणि नंतर सांगितलं हे ट्रान्सफरेबल आहे, तर तुमचा जो डाटा या ऍपवर गेला तो गेला, त्याचा वापर कुठेही केला जाऊ शकतो. फेस ऍप ही कंपनी आहे रूसची. सेंट पीटर्सबर्ग वायरलेस लॅब नावाची कंपनी आहे आणि हा ऍप आज आलेला नाही, हा ऍप 2 वर्षापूर्वी आलेला आहे. तर शेवटी असं सांगेन की म्हातारे व्हा पण जवानी खराब करू नका.